मी एका वाटीत अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे आणि ते म्हणजे राशनचं तांदूळ आहे. आणि इथं तुम्ही ना आंबे मोर्चे पण दुसरे तांदूळ पण असे घेऊ शकता. आता राशनच्या तांदळाचे म्हणले तर खूपच छान असे अनसे होतात, पण तुम्हाला जर असे सुगंध वगैरे पाहिजे असला ना अनसेमध्ये तर तुम्ही आंबे तांदळाची कणी पण इथं वापरू शकता. तरी ते मी असं तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी स्वच्छ धुतलं तांदूळ आणि हे पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे. रोज सकाळ संध्याकाळ 4 दिवस काय करायचं, रोज सकाळ संध्याकाळ पाणी ते स्वच्छ काढ धुवून घ्यायचं. तर बघू शकता हा मी दुसरा दिवस आहे आणि मी ह्या तांदळाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सकाळ संध्याकाळ असं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता राहिलेले 2 दिवस पण मी छान असं भिजवून घेणार आणि त्याला सकाळ संध्याकाळ धुवून घ्यायचं व्यवस्थित. पाणी आपण चेंज करत राहणार त्याचं. तर आता बघू शकता आपले 4 ते 5 दिवस असं झालेले आहेत. असं तांदूळ पण असं मस्त भिजलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे हा तांदूळ आपण भिजून घेतलेला आहे. तर आता असं एक भांडं घ्यायचं आणि एक चाळण घ्यायची आणि ते असं की पाणी सगळं आता आपण नितळून घेणार आहोत. कसं आहे जे आपण करतो ना त्याच हिशोबाने तुम्ही करा. एकदम परफेक्ट असे अनारशाच्या पिठाच्या म्हणतो ना आपण तांदळाचं पीठ आहे ना त्याची परफेक्ट आपण रेसिपी तुम्हाला सांगितलेली. तर हे पाणी असं व्यवस्थित नितळून द्यायचं ह्याच्यामधलं म्हणजे छान असं आपण कोरडं करून घेणार आहोत. कोरडं करून घ्यायचं व्यवस्थित असं. तर बघा आपलं हे पाणी आता स्वच्छ असं नितळून झालेलं आहे. तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. त्या कपड्यावर आता आपण हे तांदूळ टाकून घेणार आहोत आणि ह्याला 15 ते 20 मिनिट आपण ह्याला सुकवून घेणार आहोत. याच्यावर छान असं आपण ना पातळ असं पसरून घ्यायचे आणि सुकून म्हणजे आपण जास्त पण असे त्यांना कोरडे नाही करणार आहे. थोडस आंबट ओलं. हा 15-20 मिनिटं आपण फॅनच्या खाली जरी ठेवले ना तरी छान होतात. काही 4 तास वगैरे ठेवायची गरज नाही आणि उन्हामध्ये हे वाळत घालायचं नाही. सावलीमध्येच हे असं सुकून. हा म्हणजे फॅन खालीच घ्या शक्यतो. नाही तर आपला फॅन नसला तर बाहेर अंगणामध्ये सावलीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. 15 ते 20 मिनिट आपले छान असे सुकून झालेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे हे सुकून घ्यायचे. आपल्या हाताला असे चिटकले नाही पाहिजे आणि हाताने चुरगळले तरी असे ते आपल्याला चुरा पडतो ना असा चुरा होतो लगेच. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता जे आपण तांदूळ सुकून घेतलेले आहेत ना ते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याला बारीक असं आपण वाटून घेणार आहोत. म्हणजे त्याचं पीठ करून घ्यायचं आपल्याला बारीक एकदम बरोबर आहे का नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आपण काही पाणी वगैरे काही वापरायचं नाही. न पाणी वाटतं हे आपण बारीक असं वाटून घ्यायचं. तर बघू शकता मी अशा प्रकारे हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता हे काय करणार होतो आपण हे मी बारीक अशी चाळण घेतलेली आहे. ते रवा चाळायची जी चाळण असते ना ती अशी मी घेतलेली आणि त्यात हे पीठ आपण टाकून घेणार आहोत. याला चाळून घ्यायचं आहे अशी मुठी परत घ्यायची. तर हाताच्या साह्याने असं हलवलं ना तरी व्यवस्थित असं पडतं ते पीठ. तर बघू शकता छान असं आपण चाळून घेणार आहे आणि याच्यात जर आपला तांदळाचा थोडा चाळ राहिला ना तो परत मिक्सरमध्ये आपण बारीक करून त्याचं पीठ करायचं. म्हणजे जो आपला असा चाळ राहील ना ते आणखी मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्याला बारीक असं वाटून घ्यायचं. आता हे छान आपण असं चाळून घेतलेलं आहे बघू शकता. पांढरा शुभ्र असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण हा 100 ग्रॅम गुळ आहे ना तो असा किसून घेतलेला आहे. कारण किसून टाकला ना म्हणजे गुळाच्या गाठी वगैरे व्यवस्थित फुटून जातात. म्हणजे गाठी जर ते असं राहिले असले ना तर ते व्यवस्थित अशा निघून जातात. तर मी इथं एवढं 100 ग्रॅम हे गुळ घेतलेलं आहे. जर आपल्याला अंत अजून लागलं ना तर आणखी थोडासा वरण आपण टाकणार आहोत. म्हणजे कसं आपण थोडंसं प्रमाण घ्यायचं चवीला. जर व्यवस्थित आपलं प्रमाण असलं तर घ्यायचं नाही. आणि 2 चमचे आपण ना तूप टाकणार आहे. तुपामुळे कसं छान असा वास सुटतो. आणि जर तुमच्याकडे असलं तर टाकू शकतं किंवा नाही टाकलं तरी पण चालतो. आता हे व्यवस्थित टाकून घेतलेले बघा आपण. आता इथं मेजरमेंट येऊ चुकू नका ध्यानात ठेवा. आम्ही काय केलेले आहे 1/2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 100 ग्रॅम गुळ आपल्या चवीनुसार घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर जास्त गोड पाणी असलं तर तुम्ही 50 ग्रॅम त्याच्यात वाढू पण शकता. आणि 2 चमचे तुपाचे घेतलेले. तर हे सर्व असं गुळामध्ये व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करायचं. आणि जर आता तुम्हाला असं आणखी पीठ हे कोरडं वाटायला लागलं असं गुळ एवढं झालं तर नंतर आणखी तुम्ही हा गुळ घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वाटण बारीक करू शकता. हाताच्या ना मिक्सरच्या साहाय्याने पण करू शकता तुम्ही. आता हे जे मिश्रण मिक्स करतोय ना आपण हेच खरं अनारशाचं ना म्हणतो ना आपण की अनारसे आपले कसे खमंग आणि जाळीदार कसे होणार हे मिश्रणावरून ठरतं. त्याच्यामुळे कसं मिश्रणाचं प्रमाण योग्य घ्यायचं. थोडंसं पुढं मागं झालं तरी चलतं पण जास्त पण नाही झालं पाहिजे. आणि जास्त गुळ पण नाही टाकायचा. कारण का जास्त गुळ टाकलं ना मग जास्त अनारसे असे पातळ होतात विरघळतात आपले. आणि कमी जर झालं तरी चलतो. कमी झालं तर काय फरक नुकसान होतं फक्त थोडेसे कडक होतात. नाही तर खायला एकदम उत्तम होतात. त्याच्यामुळे कसं आहे जास्त गुळ घ्यायचं नाही. मिश्रण थोडंसं चव घ्यायचं आपल्याला. आपल्याला जर वाटलं नाही व्यवस्थित मिश्रण नाही थोडंसं गोड झालेलं आहे तर तिथं आपण गुळ टाकायचं बंद करणार आहे आपण. म्हणजे कसं जर आपण आता मी पहिला जसा गुळ घेतला ना तसंच मापाने आधी घ्यायचा आणि असं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचा. आणि जर आपल्याला इथं कमी पडलं तर आणखी घेऊ शकतो. पण जास्त झाल्यावर आपल्याला घेता येत नाही. जर तुमच्याकडून जास्त जर गुळ झाला पिठामध्ये तर तांदूळ भिजवायचं आणि ते सुकवायचं आणि ते वाळत घालून कुटायचं बारीक आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं. तर बघू शकता अशा प्रकारे आपले मिश्रण व्यवस्थित झालेले. आपण चव पण घेतलेली व्यवस्थित असं गोड पण झालेले.
आणि याचे असे बघा गोल गोळे असे गोल गोळे आपण असे गोळे करून ठेवायचे एका स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये ठेवलं तरी चालतं. आता हे पीठ कसे तुम्ही महिनाभर पण असं वापरू शकता, तुम्ही कधी करा काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे जब आपल्याला खायला लागेल त्याप्रमाणे तुम्ही करून शकता. हा, तर हे आपण दोन दिवसांनी जरी बनवले तरी चालतात, चार दिवसांनी बनवले तरी चालतात. तर अशा प्रकारे बघू शकता आपल्या अनाशाचं मिश्रण हे तयार झालेलं आहे.